माझी ना एक करंट इच्छा आहे, ती इच्छा तुम्ही दोघांनी पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे बघ। काय इच्छा काय खायचंय तुला? रंजा मला ना नारायण शिरा खायची इच्छा झालीय बघ। सत्तूप घालून, केळ्याचे काप घालून नारायण शिरा खायचंय मला। एवढंच ना? आओ मग चला की घरी, तुमच्यासाठी शुगर फ्री शिरा करून देते तुम्हाला। ए बाई मला तू करतेस तो शुगर फ्री शिरा नाही खायचा, मला ना एवढं तूप, एवढे ड्राय फ्रूट, एवढी साखर घालून केलेला शिरा खायचा आहे बघ। अग श्रावण सुरू होतोय, श्रावणानिमित्त तुम्ही पूजा घाला आणि त्या पूजेला तुम्ही दोघांनी बसायचंय आणि मग पूजेसाठी केलेला शिरा खायचाय मला। हा म्हणजे तुम्ही शिरा चापणार हे की नाही? चापणारच आहे, त्या दिवशी माझा चिड्डे असणार आहे आणि मी खाणार आहे। आधी ना घरी गेल्या गेल्या आकाशी बोलते हे सगळं। ठीक आहे तू बघ तुला कोणाशी बोलायचंय ते मी बघते, तुम्ही दोघं फक्त पूजेची जबाबदारी घ्या म्हणजे झालं। पण मी काय म्हणतो बेबी मावशी, पूजेचा मान दादासाहेब आणि वहिनींना दे ना, म्हणजे ते घरातले मोठे आहेत। ए बाबा कोणाला कुठला मान द्यायचा ना ते कळत मला, तू नको सांगू मला। तुम्ही दोघांनी पूजेला बसायचं म्हणजे बसायचं। हा बाकी आकाशी जाऊन बोलते मी। हा पण बेबी मावशी उद्यापासून आपण दोघींनी यायचं ना वॉकला, इथे विषय पूजेचा चालू आहे ना। हा मग वॉकच काय मध्येच, चल चल बेबी मावशी हिच करणार। आमच्या धाकट्या बंधून किती बी कालवा कलव केली, निदर्शन केली, कागदपत्र दाखवले, तरी आमच्या गावात तलाव होता कामा नाही का? हो सदावर्ती तुम्ही लई लाईट वेट आहे, जेवढं सांगितलं ना तेवढं करायचं, बाकी आम्ही तुमच्या साहेबाशी बोलू। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्हाला प्रतिप्रश्न करायचा नाही, जेवढं काम सांगितलंय तेवढंच करायचं, कळलं? आमच्या गावात तलाव नको, विषय संपला। असं काय बघताय, जा मैनावती साखर कारखान्याची फाईल आणा जा। दादासाहेब इथं जर इरिगेशन सुरू झालं ना तर अख्ख्या गावचा फायदा होईल। तुमचा काय संबंध आहे त्याच्याशी? आपण आपलं पाहायचं आणि तो तलाव झाला ना आपला काहीच फायदा होणार नाही। अहो दादासाहेब नुकसान तरी काय होतंय? सगळ्यांना जर पाणी मिळालं तर सगळे आपल्या कॉम्पिटिशनला आपला लॉस आहे। त्यात काय वाईट आहे दादासाहेब? सिंगल डिजिट मध्ये जमीन असलेले लोक आहेत, ही काय कॉम्पिटिशन देणार आपल्याला? ते फार फार तर पोटभर खातील आणि जगतील। दादासाहेब अडव नका येऊ, पाणी नका तोडू, पाणी तोडणं लई वाईट। असं? अहो दादासाहेब आपण त्यांच्यासाठी काही करत नाही, ठीक आहे युअर चॉईस फेअर, पण सरकार त्यांच्यासाठी काहीतरी करत आणि आपण अडव येतो नॉट फेअर दादासाहेब। दादासाहेब गरिबांना पाणी मिळू द्या त्यांना, पण सगळे श्रीमंत होऊन कसं चालल सुजितराव? आमचे बाबूजी म्हणतात हाताची पाचही बोट एक सारखी असली की हात काम करत नाही। जाऊ द्या, तुम्ही तुमच्या छोट्या मेंदूला जास्त त्रास देऊ नका, जा साखर कारखान्याची फाईल आणा। बाबूजी इन्हे बुद्धी दो। आतापर्यंत पळून पळून बारीक झाला असेल तो केमशा, त्याला म्हणाव किती पळशील किती पळशील। हा कानून के हात बहुत बड़े होते, बहुत लंबे होते, कानून त्याला गॅरंटीड पकडल बघा। नाही नाही ते जोक केलं हो, बाकी काही नाही, पण मी असं म्हणत होते की आता ह्या वेळेला त्याची काही पण खबर येऊ दे, मीच फ्रंटवर येणार आहे बघा।
हाँ ठीक है ठीक है, गुड डे. संजीवनी वहिनी माझा मामा कुठे आहे? तुझा मामा तर माझ्या खिशात पण नाहीये. ही भंकसगिरी करायची नाही संजीवनी. मला माहिती आहे तू माझ्या मामाला अटक केली होती आणि मुद्दाम त्रास दिला असते. आणि कोण आहे तुझा मामा त्यांना त्रास द्यायला? हा सांग की कोण लागून चाललं तुझा मामा एवढा? उलट त्यांना फोन करून विचार. चहा पाजून पाहुणचारच केलाय त्यांचा दोनदा विथ बिस्किट. माझा मामा कुठे? तुझा मामा आहे की नाही? मग मला कसं माहिती असेल तुझा मामा कुठे? इतके दिवस येत होती ना त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनला सह्या करायला. मग लावली असेल दुसरी कुठे तरी भट्टी त्यांनी. आणि खरंच जर त्यांनी दुसऱ्यांदा भट्टी लावली असेल ना तर मी त्यांना पुण्यांदा उचलीन आणि तुला फोन करते. हा ए बी सी एवढे नखरे आहेत ना अंगात? रितसर पोलीस स्टेशनला यायचं आणि कंप्लेंट करायची. मग रितसर शोधीन तुझ्या मामाला. संजीवनी मला उगाच अडवायचा प्रयत्न करू नकोस. नाहीतर मी काय करणार आहेस ग तू? हा काय करशील तू? तू फार तर फार काय करशील मी सांगू का? सुजित भाऊजींचे जाऊन कान भरश. अगं पण ते अजून किती भरणार आहेस? हा त्यांचे बिचाऱ्यांचे कान पण आता फुल झाले, त्याच्यात जागच नाही उरली. त्या पलीकडे जाऊन तू काय करशील बर? हा आई साहेबांना काहीतरी खोटं नाटं सांगशील पण त्यात पण काय नवीन नाही राहिलं आता. मग आता काय नवीन करणार अपर्णाबाई? हा काय करणार सांग की? हे बघ संजीवनी. काय बघू? काय बघू बोल ना, काय बघू? सुचत नाहीये ना? नीट शांतपणे विचार कर, ऑप्शन्स शोधून काढ. हा आणि आत्ता इथन निघ इज्जतीत. माझी खोली आहे ना, निघायचं निघ. तोडकरचा एक राईट हँड आहे सदानंद भूमी. तो तोडकर जर ऑपरेशन करत असला ना तर त्यासाठी लागणारा टेस्ट यो भूमी असं करतोय बघा. त्याला त्या तोडकरचा एकूण एक खुट्ट्या माहिती आहे बघा. तुम्ही त्याला आणि त्या शीर्षिकाला जर ताब्यात घेतला तर तुम्हाला ए टू एम पर्यंत इन्फॉर्मेशन मिळेल बघा. विठ्ठला पांडुरंग काय म्हणले साहेब? नाही म्हणजे सिनियर मोस्ट म्हणून मला जरा तुमचा एक सल्ला हवा होता. विचारा की कशाबद्दल? आप्पा एकाला उचलायचंय गुन्हा नसतं ना असच. नाही म्हणजे गुन्हा केलेला आहे पण आपल्याकडे काही प्रूफ नाहीये बघा, वॉरंट नाही, बिना वॉरंटचाच उचलायचंय. अशी काही आपली ड्युटी संकटात नेईल बघा वहिनी साहेब. रिस्क आहे ध्यानात असू द्या. हा रिस्क तर आहेच पण एकदा का तो माणूस आपल्या हाती लागला ना तर लय मोठ्या गुन्ह्याचा उकल होईल बघा. त्याला आपला सत्य बोल खोलीत न्यायचा आणि एकदा का तो बोलला की